नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सँडविच बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, सफेद ब्रेड घेतलेला आहे बघा, व्हाईट 4 पीस घेतलेले आहेत। ही मोठे 2 बटाटे घेतलेले आहेत, शिजवून बारीक करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची मी टेचून घेतलेले आहे, तिखटाप्रमाणे घ्या तुमच्या। मी 5-6 मिरच्या टेचून घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर आहे, 2 कांदे आहेत ते बारीक एकदम बारीक कापून घेतलेले आहेत, अर्धी ढोबी मिरची आहे बारीक कापून घेतलेले, चवीनुसार मीठ घेतले, अर्धा तंबाटे घेतलेले, 2 चीजचे पीस घेतलेले आहेत आणि 2 बटरचे पीस घेतलेले आहेत। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर आता हे बघा, बटाटे मी शिजवलेले बारीक केलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये तिखटाप्रमाणे आपण मिरची टाकूया, थोडीशी मिरची कमीच टाकूया, कारण आपण ह्याला कोथिंबीरची चटणी पण लावणार आहे, सँडविच चटणी। थोडीशी कोथिंबीर, अर्धी ढोबी मिरची आहे बघा, ही शिमला मिर्च, अर्धा तंबट आहे आणि 2 कांदे आहेत बघा, एकदम बारीक कापून घेतलेले आहेत आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया। आता हे पहिलं मी हाताने मिक्स करून घेते। हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा, चांगलं एकजीव चांगलं करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण चीज टाकूया। तर मी एक पीस बघा खिसणीनं चीजचं टाकणार आहे, खायला एकतर चविष्ट आणि छान लागतं, आता ह्या थंडीच्या दिवसात काहीतरी वेगळं खायला। चीज बघा मी पूर्ण खिसणीनं खिसून घेतलेलं आहे। तर आपण आता हे बटर पण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये, आणि आता हे मी कालवून घेते चांगलं हातानं परत, म्हणजे सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे चांगलं। हे पूर्ण बघा मिक्स करून घेतलेलं आहे, चीज आणि बटर आपण टाकलं होतं ते पूर्ण कालवून घेतलेलं आहे मी। आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर मी ब्रेड घेतलेला आहे, आता ह्याच्यावर पहिलं आपण बटर लावून घेऊया, सगळीकडून चांगलं पसरून लावून घ्यायचं। बघा बटर पूर्ण चांगलं लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरही आपण हिरवी चटणी जी आहे ती सँडविच चटणी, मी ह्याची रेसिपी पण टाकलेली आहे, तर ही आपण लावून घेऊया। पसरून सगळीकडे चांगली लावून घ्यायची, हे बघा सगळीकडे अशी चटणी चांगली लावून घेतलेली आहे। आता ह्याच्यावर आपण ते बनवलेलं असं हातानं लावून घेते मी, चांगलं दाबून चांगलं पसरून लावून घ्यायचं व्यवस्थित। आणि मी जास्त जरा लावणार आहे, म्हणजे खायला पण एकतर छान लागले, बटर आहे, चीज आहे आणि वेगळं काहीतरी तुम्हाला मी दाखवलेलं आहे असं। हे बघा आता हे चांगलं लागलेलं आहे। आता मी दुसरा ह्याच्यावर आपण बटर लावून घेऊया, सगळीकडे असं हलका हलका असं आपण पुसून लावून घेऊया। हे बघा हे सगळीकडून आता चांगलं बटर लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर आपण थोडीशी चटणी लावून घेऊया, हे बघा आता हे सगळीकडून मी चांगली बटरवर चटणी लावून घेतलेली आहे हिरवी, कारण की आपण आतमध्ये पण मिरची अशा कुटून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। तर आता हे आपण असं लावून घेऊया आणि असं चांगलं दाबून लावून घ्यायचं, हे बघा असं सगळीकडून असं चांगलं दाबून लावून घेतलं म्हणजे पॅक बसल। आता गॅस चालू करूया। मी गॅस चालू केलेला आहे आणि बारीक गॅस ठेवला आहे, त्याच्यावर बघा ही सँडविचं माझ्याकडे आहे, हे असं विकत पण भेटतं। आपण हे चांगलं दोन्ही साईडनं गरम करून घेऊया। गरम ह्यासाठी करायचं का आपण ह्याला बटर लावणार आहे, म्हणजे सगळ्या साईडनं लागेल चांगला। तर आता हे गरम झालेलं आहे, खाली उतरून घेते याला, आता खाली काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊया, हे बघा दोन्ही साईडून मी चांगलं लावून घेतलेलं आहे वरती आणि खाली असं। आता ह्याच्यावरती असं चांगलं व्यवस्थित सगळ्या बाजूनं बसलंय का बघून असं दाबून घ्यायचं, हे बघा असं एकदम असं चांगलं बघा पॅक किती, आणि बंद करून गॅसवर ठेवूया। बारीक गॅसवर, जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे, कारण हे लगेच गरम होतं,
बघा ह्या साईडून मी चांगलं गरम करून घेतलेलं एक मिनिटभर, कारण हे लगेच गरम होतं जास्त. दुसऱ्या साईडून पण करून घेऊया असंच. आपण दुसऱ्या साईडून पण थोडंसं भाजून घेऊया. आता ह्या साईडून परत थोडंसं फिरवून घेते. हे बघा, हे दुसऱ्या साईडून सुद्धा आपण ना एक मिनिटभर भाजून घेतलेलं आहे, कारण हे अल्युमिनचं असल्यामुळे लगेच गरम होतं. मी गॅस बंद करते आणि आपण आता काढून घेऊया. तरी जास्त गरम असतं, तुम्ही हाताने लगेच काढू नका, सुरीने सगळीकडून असं मोकळं करून घ्यायचं पहिलं. आणि आपण निघतंय का बघूया. हे बघा, एकदम छान असं भाजलेलं आहे सगळीकडून, बघा मस्त असं. तर आपण आता हे कापून घेऊया. तर मी तुम्हाला हे कापून दाखवते. गरम आहे, हे बघा कट केलेले आहे ती. एक ते छान असे चांगले झालेले आहेत बघा. जरी सँडविच रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.